गति हरणाची ऐसा राजा देह राजी असा प्राण योगी असा मूल कैलासीचा ऐसा राजा औ मातीसाठी प्राण सांडतो युद्ध मांडितो ऐसा राजा जीव वाहितो जीव लायितो जीव रक्षितो ऐसा राजा ऐसा राजा ऐसा राजा ऐसा राजा ऐसा राजा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राची पुण्याई आहे म्हणून छत्रपती शिवरायांसारखा राजा या महाराष्ट्राला लाभला आणि तुमची आमची पुण्याई आहे म्हणून टीबीएम कारावी आणि चौंडेश्वरी कडसुरे हा सामना आपल्याला हिचे दे आणि हिची डोळा पाहायला मिळाला. तर काय आहे कबड्डी? तर कबड्डी म्हणजे तलवारीची धार, कबड्डी म्हणजे छातीवरचा वार, ओ कबड्डी म्हणजे राग रेग आणि आग, तर कबड्डी म्हणजे समाजात ताटमानेने वाघ, ओ कबड्डी म्हणजे रायगडची पंढरी, तर कबड्डी म्हणजे खंडोबाची जेजोरी, ओ कबड्डी म्हणजे वाऱ्याची झुलूक, तर कबड्डी म्हणजे रायगडचा मुलूक, ओ कबड्डी म्हणजे शक्ती युक्तीचा खेळ आणि कबड्डी म्हणजे रांगडा मैदानी खेळ, ओ कबड्डी म्हणजे आमची आन बान आणि शान आणि कबड्डी म्हणजे आमचा जीव की प्राण, ओ कबड्डी म्हणजेच आमचा श्वास आहे, कबड्डी म्हणजेच आमच्या जीवनाचा ध्यास आहे आणि कबड्डी म्हणजेच आमचा जीवन प्रवास आहे, ओ कबड्डी म्हणजेच आमचा जीवन प्रवास आहे. खऱ्या अर्थाने कबड्डीची अनेक वर्ष सेवा करणारे खेळाडू या कबड्डीसाठी आपल्या गावाच्या विजयासाठी मैदानामध्ये झुंजताना आपल्याला पाहायला मिळतात. आता मात्र आमने सामने आलेले आहेत टीबीएम कारावी बराम सौंडेश्वरी कडसुरे. यावेळेस मात्र वाऱ्यासारखा वेगवान एक जबरदस्त फारदस्त पावलांनी चढाईसाठी आपल्याला पाहायला मिळतोय एक जबरदस्त खेळाडू विवेक शिंदे. बघूया किती गुणांची रेलूट केली जाते विवेकच्या माध्यमातून. यावेळेस मात्र मध्यरक्षक अर्थातच कर्णधार पारस शिर्केची शिकार होती आहे त्याला प्रत्युत्तरा दाखल हितेश म्हात्रे एक जबरदस्त वेगवान खेळाडू चढाईसाठी. बघा किती गुणांची लईलूट करतोय परंतु समोर येऊन ठाकलाय अर्थातच रोहा तालुक्यामधील मातब्बर खेळाडूंचा भरणा असलेला संघ चौंडेश्वरी कडसुरे. यावेळेस मात्र सूर्य शिंदे लाजवाब परफॉर्मन्स हितेश म्हात्रे त्याला प्रत्युत्तरा दाखल. या रायगडचा बोनस सभाच्या निखिल शिर्के. चला यापुढे होणारा सामना असेल श्री गणेश कासू विरुद्ध मातृछा कुरडू आपण सज्ज व्हा. मान्य श्री कल्पेश पवार समालोचक रोहा यांचा हेतुचित सत्कार स्वरजीव संघटनेतर्फे होते. मान्य श्री महेश जाधव त्यांचा सत्कार करतील. मान्य श्री कल्पेश पवार समालोचक रोहा. अरे तू देतोस कशाला पाणी जमीन टाक कर्नाटक मान्य श्री कल्पेजी पवार यांचं स्वागत करतील. महेश जाधव मायेची शाल व श्रीफल देऊन त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला आहे. त्यांनी आपल्या वाणीतून चांगलंसं समालोचन करून आपल्याला मनोरंजन केलेलं आहे. तरी स्वराजीवा संघटना आपले सदस्य आभारी आहेत. धन्यवाद कल्पेजी पवार. आपण या ठिकाणी आलात आणि आपल्या सुमधुर वाणीने खऱ्या अर्थाने सर्व रसिक माझ्या प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं. त्याबद्दल मंडळाच्या वतीने आपलं मनपूर्वक धन्यवाद. चढाईसाठी आता मात्र आपल्याला पाहायला मिळतो सुमित शिर्के एक रांगडा खेळाडू या रायगडचा टायगर म्हणून ज्याला संबोधलं जातं एक जबरदस्त खेळाडू. खऱ्या अर्थाने अनेक मैदानं या देखील खेळाडूच्या नावाने धुमधुमली आणि या खेळाडूचा दहशत आणि तरारा अजून देखील कायम आहे असा हा जबरदस्त मोहरा सुमित शिर्के त्याला प्रत्युत्तरा दाखल. आता मात्र हितेश म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतोय थर्ड रेड तिसऱ्या चढाईसाठी या मोहऱ्याचा वापर केला गेला. बघूया पहिली थर्ड रेड सक्सेसफुल झाली होती या थर्ड रेड मध्ये काय सक्सेसफुल होईल पाहणं मात्र रोमांचक ठरेल. कारण चौंडेश्वरी कडसुरे संघ देखील कच्च्या गुरुचा चेला नाही आहे. या रायगडचा जबरदस्त प्रशिक्षक अर्थातच सुमित शिर्केट आणि अंगावरती घामाची धार अशी तापलेल्या या भुईचा मार आणि तरी कोणी ना घेई माघार असा हरजितीचा कबड्डी खेळ आणि हरला तरी आहे बेहतर. अरे चिडून अजला तू जिंकशील परी मनातून तू हरशील. अरे जो पर्यंत ह्या अंगात जोर
तो पर्यंत हा खेळ खेळणार आहे, जो पर्यंत या अंगात जोर तो पर्यंत हा खेळ खेळणार आहे। बघा अंगातील जोर यावेळेस मात्र कामी आला नाही, कारण समोर शंकला होती। आणि आता मात्र फुगवन छाती आणि उडवन माती, खेळाडू निघाला हा चढाईसाठी। आता मात्र चढाईसाठी सज्ज झालाय हितेश मात्रे, एक वाऱ्यासारखा वेगवान आणि चित्यासारखा चपळ असलेला खेळाडू। परंतु मित्रांनो, आता एक खेळाडू बंधूंसाठी आणि कबड्डीसाठी शोकांतिक आहे। आता आपल्या डोक्यावरचा उराचा भार कुठेतरी कमी होत चाललाय, याचं एकमेव कारण खेळाडू बंधूंना आता मात्र वेळेचं भान कुठेतरी नाहीस होत चाललंय। मान्य आहे सर्वजण शनिवारी वर्क डे असतो, सर्वजण कामावर जातात, परंतु आपण निदान 6 वाजता जरी येण्याचा प्रयत्न जरी केला तरी कबड्डी स्पर्धा आपण 1 ते 2 वाजेपर्यंत आटपू शकतो। चढाईसाठी आता मात्र सुमित शिर्के आपल्याला पाहायला मिळतो। त्याला प्रत्युत्तर दाखल। सन 2022-23 मध्ये आपल्या भारतात खेळाच्या जोरावर ज्याने अनेक मैदानं गाजवली आणि मात्र मुंबई युनिव्हर्सिटी संघाच्या संघामध्ये ज्याची वर्णी लागली असा हा प्रणय सबका यावेळेस मांडीवर थाप देतोय आणि कोपरा अक्षकाला मात्र अचूकरित्या टिपल्याचा दावा करतोय। सक्सेसफुल चढाई, त्याला प्रत्युत्तर दाखल। आमचे भाऊजी मान्यजी कारगे, परके कारगे भाऊजी यांचा सत्कार करतील सुधीर सालुंके, स्वरजीव संघटनेतर्फे त्यांचा सत्कार करण्यात येत आहे। आता मात्र विसरून देहभान हर एक तयार आहे, फोटोग्राफर लागलेली आहे आणि उत्सुकता लागलेली आहे। भव्य दिव्य जवळपास 4 ते 4.5 फुटाच्या चषकाची थर्ड रेट तिसरी चढाई। आता मात्र चढाईसाठी निघालाय विवेक शिंदे, बघूया किती गुणांची लूट केली जाते। 7 खेळाडू मैदानामध्ये असेल, गुण मिळवणं सोपा असेल, परंतु एक अभेद्य अशी फळी सजलेली पाहायला मिळते, ती अर्थात टीबीएम स्पोर्ट्स काराबी संघाची। खऱ्याने अनेक रायगड राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये ज्या संघाने आपल्या नावाचा बोलबाला आणि दहशतदाराला कायम ठेवला असा टीबीएम स्पोर्ट्स काराबी पेण तालुक्यातील संघ, तर त्यांच्या समोर चालू मोसमामधील बादशाह म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जात आहे, बोनसचा बादशाह असेल आणि एक मास्टर माइंड या संघामध्ये असेल असं चौंडेश्वरी कडसुरे सुमित शिर्के आणि निखिल शिर्के यांचा संघ। प्रत्युत्तर दाखल। आता मात्र पुनः एकदा सुमित शिर्के, एक शांत संयमी परंतु अग्रेसिव्ह खेळाडू आहे। शांत बसलेल्या वाघाला तुम्ही दुबळा समजू नका, अहो फाडून खाईल तुम्हाला बघा, नादाला त्याच्या लागू नका। नो कमेंट्स। एक जबर घरच्यांचे नसता तुम्ही, तुमच्या नातेवाईकांचे नसता तुम्ही, तुम्ही फक्त तुमच्या संघाचे असता आणि तुम्ही तुमच्या गावाचे असता। असाच आपल्या गावाच्या विजयासाठी प्रयत्न करताना हितेश मात्र आपल्याला पाहायला मिळतोय। 4-1 समीकरण असेल, परंतु हा वेग पहिल्या फेरीमध्ये थांबवू शकले नव्हते, म्हणूनच आज दुसऱ्या फेरीमध्ये प्रदार्पण केलंय। दुसऱ्या फेरीमध्ये जर थांबवलं नाही तर निश्चितच तिसऱ्या फेरीमध्ये प्रदार्पण होईल, परंतु रोखलं गेलंय, थांबवलं गेलंय, हितेश मात्रेला मैदानाच्या बाहेर पाठवलं गेलंय। प्रत्युत्तर दाखल पुनश एकदा। संत गतीने चढाईला सुरुवात सुमित शिर्के, एक जबरदस्त मोहरा आहे, अग्रेसिव्ह अटॅकिंग खेळ त्याच्याकडे आहे, अनेक कबड्डीच्या खेळातील डावपेच त्याला चांगल्या प्रकारे अंगीकृत आहे हे विसरून चालणार नाही। कारण ज्यावेळेस तुम्ही त्या खेळाडूच्या प्रतिस्पर्धी असताना त्यावेळेस त्या खेळाडूचा इतिहास तुम्ही प्रथम जाणून घ्या। खऱ्या अर्थाने ज्या संघाने कामगार चषकावर आपली अंतिम मोहर उमटवली त्या संघाचा खेळाडू सुशांत पाटील अर्थातच JSW डोलवी या व्यावसायिक संघामधून आपल्याला खेळताना पाहायला मिळतो। प्रत्युत्तर दाखल निखिल शिर्के, हा देखील मित्रांनो ठाणे वाघ आहे, परंतु ठाणे वाघाला कुठेतरी शांत केलंय, परंतु शांत आहे याचा अर्थ संत समजू नका। पुन्हा उठेन आणि पुन्हा लढेन, नादाला त्याच्या लागू नका। बघा 5-1 समीकरण असताना निखिल शिर्के यावेळेस पुनश एकदा रोखला जाईल का? बिलकुल नाही मित्रांनो, वाघ तो वाघच आणि भडक राहणार नाही। एक जबरदस्त खेळ आपल्याला पाहायला मिळतो। प्रत्युत्तर दाखल करण,
करण पाटील सात असे एक समीकरण असताना चढाईसाठी तीन नंबरची जर्सी परिधान केला खेळाडू. बोनस घेऊन ऑन असेल परंतु प्रयत्न केला जाईल का? तर उत्तर असेल नक्कीच नाही. मध्यांतर होतोय, पूर्वार्ध होतोय, दुसरा उपकार असेल मातृछाया कुलडूस वृद्ध श्री गणेश कासू. आपण सज्ज व्हा. मातृछाया कुलडूस वृद्ध श्री गणेश कासू आपल्याला खेळण्यासाठी हा दुसरा उपकार आहे. सेकंड कॉल, आपण सज्ज राहा. आता मात्र उत्तरार्धातला खेळ आपण पाहतो. उत्तरार्धातली पहिली चढाई घेऊन निघालाय रायगडचा टायगर आणि चौंडेश्वरी कडसडे संघाचा एक जबरदस्त खेळाडू अर्थातच सुमित शिर्के. जर्सी क्रमांक 10. 3-1 समीकरण असेल, सुपर टॅकलची नामी संधी असेल, परंतु सुमित सारख्या वादळाला जर रोखलं तर मात्र टायांचा कडकड निश्चितच पाहायला मिळेल. परंतु रिक्तस्य माघारी परतला त्याला प्रत्युत्तर दाखल पारस शिर्के. जर्सी क्रमांक 11. या देखील खेळाडूने मुंबई युनिव्हर्सिटी संघाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. यावेळेस मात्र 2 गुणांची कामगिरी. आपल्या संघाला जीवनदान दिले जात आहे आणि सामना मात्र बरोबरीवर आणून ठेवतोय पारस शिर्के. नक्कीच मित्रांनो, 1-2 गुणांच्या आघाडीवर तुम्ही या खेळामध्ये थांबू शकत नाही, कारण कोणत्याही क्षणी या सामन्यामध्ये कमबॅक केला जाऊ शकतो. चुकीला माफी बिलकुल दिली जाणार नाही, कारण ही अटी तरी जी संघ आहे जो संघ विजयी होईल तो मात्र अर्थातच बक्षीस पात्र होईल. परंतु बक्षीस पात्र कोण होणार? ईबीएम कारावी की चौंडेश्वरी कडसुरे हे अजून देखील गुलदस्त्यामध्ये आहे. कारण सामना जवळजवळ सुरुवातीला सुरू झालाय की काय असं चित्र मैदानावर पाहायला मिळते. 7-7 समसमान गुणांवर सामना सुरू आहे. यावेळेस मात्र थर्ड रेड तिसरी चढाई. बघूया किती गुणांची कामगिरी केली जाते. यावेळेस मात्र वाघांच्या मेंढरांच्या कळपामध्ये जाऊन धाक दाखवायला लांडग्यालाही जमत, परंतु लांडग्यांच्या कळपामध्ये जाऊन धाक दाखवायला हे वाघाचंच काळीच लागतं. परंतु आता मात्र वाघाचंच वारूर रोखलं गेलंय. निखिल शिर्के शांत होतोय, समुद्र मात्र सुकला जातोय. चढाईसाठी सज्ज आता मात्र सुमित शिर्के. एक संपूर्ण सामन्याला स्लोअरनेस देण्याचं काम सुमितच्या माध्यमातून केलं जातं, कारण एक जुना जाणता खेळाडू आहे. परंतु सातत्यपूर्वक अजून देखील या मैदानावर फॉर्म कायम ठेवला आहे. ही ताकद आहे मित्रांनो या रायगडची, ही ताकद आहे या कबड्डीची, ही स्ट्रॅटेजी आहे कबड्डीची. आता मात्र थर्ड रेड तिसरी चढाई. हितेश मात्र मागच्या चढाईमध्ये जेरबंद झाला होता, या चढाईमध्ये पुन्हा एकदा कमबॅकची सुवर्ण संधी असेल. काय हितेश वारू रोखलं जाईल? यावेळेस बघा सुमित शिर्के काय समोरून उभा ठाकला. संतुलन तोडलं गेलं, वेग थांबवला गेला, वेग रोखण्याचा प्रयत्न केला आणि प्रत्युत्तरा दाखल पुन्हा एकदा चढाईसाठी दाखल होत आपल्या भारदस्त पावलांनी सुमित शिर्के. जर्सी क्रमांक 10. एक अनुभवी चढाई बहादर, एक चांगला प्रशिक्षक, एक चांगला कोच म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जात असा सुमित. आता मात्र चढाईसाठी पारस शिर्के. जर्सी क्रमांक 11. एक मजबूत देहबांधा लाभलेला खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो ईबीएम कारावीच्या माध्यमातून. बघा किती गुणांची रेलोट केली जाते. खऱ्या अर्थाने मित्रांनो सच्चाईचा खेळ मैदानामध्ये उतरवा, आपल्यामध्ये खेळाडू वृत्ती मैदानावर दाखवा. कारण जर तुम्ही विजयाची झेंडी या मातीमध्ये जर मिरवत असाल ना तर निश्चितच पराभवाची चटके सहन करण्याची ताकद देखील हीच माती देत असते. त्यामुळे या मातीशी तुम्ही प्रामाणिक असणं फार महत्वाचं आहे. खेळाडू वृत्ती दाखवा चढाईसाठी. आता मात्र विवेक शिंदे एक जबरदस्त खेळाडू
त्याला प्रत्युत्तर दाखल पार शिर्के पुनश एकदा कर्णधार सडेसाठी सज्ज झाला समसमान गुणांवर सामना आहे शेवटची पांच मिनट पंचांकडून इशारा येतोय या येणाऱ्या पांच मिनिटांमध्ये समजेल कोणता संघ बक्षीस पात्र फेरीमध्ये पदार्पण करणार आहे अर्थातच कोणता संघ सेमीफायनल मध्ये दाखल होणार आहे रोहा तालुक्यातील मातब्बर संघ चौंडेश्वरी कडसुरे की पेंड तालुक्यातील दादा संघ अर्थातच ईबीएम कारावी ईबीएम कारावी की चौंडेश्वरी कडसुरे पाहणं माझं रोमांचक ठरेल रोहा की पेंड पेंड की रोहा परंतु जो संघ विजय होईल तो मात्र निश्चितच सेमीफायनल मध्ये जाईल अर्थात उपांत्य फेरीमध्ये यावेळेस जबरदस्त दिव्येक महाडिक काय पायाला जाऊन छिटकलाय जबरदस्त खेळ पाहायला मिळतोय निश्चित चौंडेश्वरी कडसुरे संघाची एक पाठीरागी त्यांच्या माध्यमातून दिव्येक महाडिक याच्यासाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज झालेला आहे आता जी पकड झाली त्याच्यासाठी आता मात्र चढाईसाठी सज्ज होत निखिल शिर्के ही निर्णयात्मक चढाई ठरू शकते मित्रांनो नुकतीच रामगाव येथे झालेल्या स्पर्धेमध्ये निसटी हार पत्करावी लागलेली होती की चौंडेश्वरी कडसुरे संघाला पुनश एकदा या स्पर्धेसाठी सज्ज झालाय चौंडेश्वरी कडसुरे 4-1 समीकरण असेल यावेळी चढाईसाठी निखिल शिर्के रिक्त असते माघारी परतलाय बाबू खायले यांच्या माध्यमातून दिवेक महाडिकनीचे मागाशी पकड केली त्यासाठी 100 रुपयाचे कॅश प्राइज आमच्यापर्यंत जमा झालेला आहे आता मात्र थर्ड रेड आता मात्र तिसरी चढाई ही चढाई निर्णयात्मक चढाई ठरू शकते बघूया किती गुणांची रेलूट केली जाते निखिल शिर्के मॅन फ्रॉम कडसुरे ती ताकद आहे व कडसुरे संघाची लास्ट जवाब परफॉर्मन्स आघाडी निश्चितच कडसुरे संघाकडे असेल परंतु मित्रांनो मराठ्यांच्या रक्तामध्ये शेवटच्या क्षणापर्यंत हार नाही आणि कबड्डीसारख्या खेळामध्ये 1-2 गुणांची आघाडी काही फार नाही कमबॅक होईल तुमच्यामध्ये करण्याची क्षमता हवी धमक हवी आता मात्र पारस शिर्के लास्ट जवाब परफॉर्मन्स होता परंतु अपेक्षा असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते चौंडेश्वरी कडसुरे संघासाठी मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या प्रत्युत्तर दाखल आता मात्र सुमेश शिर्के शेवटची 3 मिनिटं असेल सामना संपायला आणि 3 गुणांची आघाडी नाम मात्र असेल ती कडसुरे संघाकडे मित्रांनो अजून देखील नाम मात्र आघाडी आहे ही देखील आघाडी मोडत निघू शकते एक मल्टिपल पॉइंट रेड आणि सामन्याचं चित्र पालटून जाईल चला तिसरा व अंतिम पुकार थर्ड अँड फायनल कॉल श्री गणेश कासू विरुद्ध मातृछाया क्रुडूस आपल्यासाठी तिसरा व अंतिम पुकार आहे आपण सज्ज व्हा जय तयारी मैदानाकडे वळा श्री गणेश कासू विरुद्ध मातृछाया क्रुडूस आपल्यासाठी हा तिसरा व अंतिम पुकार आहे आपण सज्ज व्हा चढाईसाठी आता मात्र निखिल शिर्के एक जबरदस्त मोहरा यावेळेस रोखला जाईल का 2-2 4 गुणांची महत्वपूर्ण कामगिरी आणि लोणाचा भुसा अरे भगव्या झेंड्याची धमक बघ ही मराठ्यांची आग आहे आणि तू खबरतोस कशाला मित्रा तो तर शिवछत्रपतींचा वाग आहे आता मात्र शिवछत्रपतींच्या वाग्यांना डरकाळ फोडावे लागतील कारण हे क्वार्टर फायनलचे सामने आपण खेळत आहोत चढाईसाठी आता मात्र निखिल शिर्के चौंडेश्वरी कडसुरे संघाची ताकद एक जबरदस्त खेळाडू नक्कीच कोणत्या क्षणी सामन्याचा चित्र पलटण्याची ताकद या खेळाडू मध्ये आहे हे देखील आपल्याला विसरून चालणार नाही अचूकरित्या बोनस गुण टिपण्यामध्ये माहीर जर संपूर्ण स्पर्धेमध्ये मल्टिपल बोनस असं कोणतं जर प्राइज असेल ना तर निश्चितच हा खेळाडू प्रत्येक स्पर्धेमध्ये ते बक्षीस पटकावेल ते प्राइज मिळवेल याची ग्वाही समर्थपणे मी देऊ शकतो कारण एक जबरदस्त खेळाडू आहे बऱ्याचशा वेळेला बोनस गुणावर सामने झोकून देण्याची क्षमता ताकद निखिल शिर्के या खेळाडू मध्ये आहे प्रत्युत्तर दाखल आता मात्र विवेक शिंदे
16-10 अंतिम काही मिनिटांमध्ये मात्र 6 गुणांच्या आघाडीवर आहे तो कडसुरे संघ। शेवटचे क्षण बाकी आहेत आणि येणारे काही क्षण सांगणार आहेत की कोणता संघ सेमीफायनल मध्ये दाखल होणारा दुसरा संघ ठरतो। वर्सवाई वाशी पेण हा संघ पहिला संघ ठरलाय, दुसरा संघ कोणता ठरेल? टीबीएम कारावी की सौंडेश्वरी कडसुरे? सामना संपतोय, विजयी संघाचं अभिनंदन तसेच पराभूत संघाचं मात्र गोड कौतुक।